मुलाला शेती पाहिजे पण तो शेतकरी नवरा नको. पुणे मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा, शहरात स्थायिक असावा अशी मानसिकता मुलीबरोबर तिच्या आईवडिलांची झाली आहे. तर मुलाचे लग्न ठरत नसल्याने शेतकरी मातापित्यांच्या जीवाला घोर लागला आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्याची अवस्था मुलाचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे. दरम्यान याच सगळ्या अपेक्षांना वैतागलेल्या एका शेतकरी तरुण मुलाने पोस्टर घेऊन थेट चौकात पोहोचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहिलं आहे ते वाचून तुम्हीही तरुणाचं कौतुक कराल. मित्रांनो, काय तो व्हिडिओ बघण्याकरता चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. लग्नासाठी मुलांकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या तरुणानं चोख उत्तर दिलं आहे. भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. येणारा जाणारे सगळे लोक हे तरुणाचं पोस्टर घेतलेलं पाहून थांबत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहिलं या पोस्टरवर, तर या तरुणानं या पोस्टरवर शेती प्रॉपर्टी म्हणून पाहिजे पण शेती करणारा नवरा नको, नवरदेव BSc अग्री असा टोला लिहिला आहे. शेती तर पाहिजेच पण मुलगा शेतकरी नको अशी सध्या सर्व मुलींच्या पालकांची अपेक्षा आहे. दुसरीकडे हुंडा नको, मुलगी मिळाली तरी पुरे अशी मुलांच्या पालकांची अपेक्षा आहे. पण जे मुलं फक्त शेतीच करतात त्यांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुलींच्या लायकीचा मुलगा मिळत नाही तर शेतकरी मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नसल्याने मुलामुलींचे वयही वाढत जात आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुलींच्या पालकांना वाटते की सरकारी नोकरदार किंवा शहरी भागात वास्तव्य असलेला गलेलठ्ठ पगाराचा खाजगी नोकरदार जवाई म्हणून मिळावा. गावोगावी शेतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. नोकरी आज आहे तर उद्या नाही, जमीन पिढ्यानपिढ्या राहणार आहे. शेती तोट्यात असणारे भविष्यात फायद्यात येईल. तर मुलींनी स्वतः पुढे येऊन शेतकरी मुलाला लग्नाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली की एकदम बरोबर, तर दुसऱ्याने कमेंट केली की वावर आहे तर पावर आहे. मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा.